नमस्ते मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे भूगोल या विषयावरील प्रिवियस पेपर्समधून घेतलेली महत्त्वाची प्रश्न उत्तरे बघूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे त्याचं उत्तर आहे ज्वारी पुढला प्रश्न कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते त्याचं उत्तर आहे तांबडी मृदा प्रश्न क्रमांक तीन ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील काय लोकप्रिय आहे त्याचं उत्तर आहे चिकू प्रश्न क्रमांक चार विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे त्याचं उत्तर आहे प्रवरा पुढला प्रश्न कोयना धरण कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वारली आदिवासीचे मूळ स्थान कोणते आहे त्याचं उत्तर आहे ठाणे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रात कोठे समुद्र खनिजसाठी आहेत त्याचं उत्तर आहे विदर्भ प्रश्न क्रमांक आठ लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे बुलढाणा प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे त्याचं उत्तर आहे पाडेगाव प्रश्न क्रमांक दहा विदर्भात थंड हवेचे ठिकाण कोणते त्याचं उत्तर आहे चिखलदरा पुढला प्रश्न कृष्णा व कोयना नद्याच्या संगमाचे ठिकाण कोणते त्याचं उत्तर आहे कराड पुढला प्रश्न महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कुठे आहे त्याचं उत्तर आहे सावंतवाडी प्रश्न क्रमांक तेरा कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते त्याचं उत्तर आहे वालुकामय प्रश्न क्रमांक चौदा गोदावरी नदी कशी वाहते त्याचं उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रश्न क्रमांक पंधरा मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे त्याचं उत्तर आहे पेट्रोलियम प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात पर्जन्य चा प्रदेशात किती पाऊस पडतो त्याचं उत्तर आहे शंभर ते एकशे वीस मिली प्रश्न क्रमांक सतरा कोणते पीक खरीप नाही त्याचं उत्तर आहे गहू प्रश्न क्रमांक अठरा कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही त्याचं उत्तर आहे गोदावरी प्रश्न क्रमांक एकोणवीस कौन कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे त्याचं उत्तर आहे तापी प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोण कौन... कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते त्याचं उत्तर आहे नागपूर प्रश्न क्रमांक एकवीस नांदेड जिल्ह्यातील जास्त जंगले असलेले ठिकाण कोणते त्याचं उत्तर आहे किनवट प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कोठे पडतो त्याचं उत्तर आहे सोलापूर पुढचा प्रश्न क्रमांक तेवीस कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे त्याचं उत्तर आहे अमरावती प्रश्न क्रमांक चोवीस विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात कोणते पीक सर्वात जास्त येते त्याचं उत्तर आहे तांदूळ प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात त्याचं उत्तर आहे मृग नक्षत्र प्रश्न क्रमांक सव्वीस जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे त्याचं उत्तर आहे मराठवाडा प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे त्याचं उत्तर आहे पाडेगाव प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणता जिल्हा महाराष्ट्रामधील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे त्याचं उत्तर आहे ठाणे जिल्हा प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानास कोणत्या संताचे नाव दिलेले आहे त्याचं उत्तर आहे संत गाडगे महाराज प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे त्याचं उत्तर आहे आठशे किलोमीटर प्रश्न क्रमांक एकतीस कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे त्याचं उत्तर आहे पैनगंगा प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही त्याचं नाव आहे हिरा मोती प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो त्याचं उत्तर आहे आंबोली प्रश्न क्रमांक चौतीस पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात बाक्साईटचे साठे आढळतात त्याचं उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याची संख्या किती आहे त्याचं उत्तर आहे छत्तीस पुढला प्रश्न क्रमांक छत्तीस मुंबई ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली त्याचं उत्तर आहे अठराशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे त्याचं उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते त्याचं उत्तर आहे पश्चिम घाट प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशात काय म्हणून ओळख ओळखल्या जातो त्याचं उत्तर आहे पर्जन्यछायेचा प्रदेश प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे त्याचं उत्तर आहे विदर्भ आणि मराठवाडा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे त्याचं उत्तर आहे ज्वालामुखी उद्रेक प्रश्न क्रमांक बेचाळीस महाराष्ट्रात शिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे त्याचं उत्तर आहे फुलोत्पादन प्रश्न क्रमांक त्रे त्रेचाळीस त्रे दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर रोजी दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले त्याचं उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे त्याचं उत्तर आहे एक्केवीस टक्के प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या चा, पर्जन्य छायाच्या क्षेत्रात समावेश होतो त्याचं उत्तर आहे वरील सर्व म्हणजे सांगली अहमदनगर आणि सोलापूर प्रश्न क्रमांक छेचाळीस महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे त्याचं उत्तर आहे पंच्याऐंशी टक्के प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रात जून दोन हजार दहापर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत त्याचं उत्तर आहे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सातपुरा रांगेमुळे कोणत्या नद्याची खोरी वेगळी झाली आहेत त्याचं उत्तर आहे नर्मदा व तापी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो त्याचं उत्तर आहे एकोणपन्नास हां सॉरी कोल्हापूर प्रश्न क्रमांक पन्नास कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झालेली आहे त्याचं उत्तर आहे लोणार थँक्यू